खरोखर मरतोय ना, का पळाला, कशाला हॉस्पिटलला ऍडमिट झालाय, आणि कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होणार, आम्हाला काय भेटणार नाही, असं कुठल्या हॉस्पिटलला थांबतो ते आम्ही बघतो. त्याला त्याला पहिला सस्पेंड करा, तोपर्यंत नाही तर आम्ही तिथे गाणं काढणार. त्याला सस्पेंड करा, आमच्या माता भगिनी रस्त्यावर नाही पडलेले, तुम्ही त्यांना चोर बोलणार, त्याची औकात काढणार, तो काय टाटा गिरलाय का? आणि तो चोर आरामखोर आता माझ्या तोंडात आणले का? हॉस्पिटलला ऍडमिट झालं भडवा, काय झालं त्याला? जर आमच्या माता भगिनीने शिवेत होता आता का पळाला? तो मरतोय ना, इथे सगळे घाणेरडे लोक आहेत. आणखी काय बोलला? चोर लोक आहेत. भडवा टाटा जिंकलाय का? अरे त्या लोकांनी बिचारे कुठे भरते, 20,000 भरते, 28 मधले 20 भरते. काम करा, त्याला सस्पेंड केलाच पाहिजे. तो सस्पेंड जो पण होत नाही सगळ्या बाहेर या, आपण सगळं हे ताईचं हे लावा, हे बंद करा. एक महिलांना सांग अधिवेशन सुरू होतं, पहिल्या दिवशी घोषणा झाली की कोणाचे वीज बिल कापणार नाही आहे, लाईट कापणार नाही. पण ज्या दिवशी अधिवेशन संपलं त्या दिवशी घोषणा आली की परत मीटर कापायला सुरुवात झाली ज्यांनी लाईट बिल भरलेलं नाही. काय प्रतिक्रिया? तुम्हाला माहिती आहे राजकारण आहे, हे राजकारण आहे, हे राजकारण असल्यामुळे आता अधिवेशनात आवाज उठवला जात होता बीजेपीच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेब,
कुठेतरी शांत झाला पाहिजे. मारल्यासारखं तर मी रडल्यासारखं असाच हा प्रकार आहे. यांनी त्यांनी घोषणा केली, अधिवेशन संपलं, परत एरे माझ्या मागल्या. हे गरिबांचं सरकार आहे ना, का नाही मुख्यमंत्री साहेब याच्यावर बोलत आहेत? आम जनता सगळी याच्यात होरपळते. कोविड मध्ये सगळे लोक त्रस्त आहेत, का मुख्यमंत्री साहेब याच्यावर बोलत नाहीयेत? आज हा हे झाला, हा प्रकार असा झाला. बघूया काय सरकार करते याच्यावर, कायदा काय आपला काय त्याच्यावर तोडगा काढते किंवा त्याच्यावर काय त्याला काढून टाकते का काय त्याच्यासाठी करते बघू. माणसे तर घालणार काय करणार आम्हाला, तुम्ही आमच्यावर केसेस टाकणार? आम्ही तयार आहे. या अशा नागरिक आमच्या या माता भगिनीवर कोण बोलला, आम्ही सुरुवातीपासून बोललो. जर मीटरला हात लावत तर याद राखा. त्याप्रमाणे आमचे माझे सहकारी हे सर्व पुष्करांची सर्व टीम जिथे जिथे प्रॉब्लेम होते तिथे ते उभे राहत होते. आताही सगळे पोरं ज्यावेळेला हे लोक आले त्यांच्याकडे आले, आम्ही सगळे इथे आलोय. तो जर बोलतो ना 30 तारखेला, त्यांनी येऊन दाखवावं 30 तारखेला ती वायर कापायला. मग ते आहेत आणि आम्ही पडदा 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 पडदा.